हॅलो फ्रेंड्स, कसं आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? आपण बघणार आहोत सिमला मिरचीची पातळ भाजी. त्यासाठी मी सिमला मिरची आणि कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे. आलं लसूण मिरचीची पेस्ट, एक चमचा बेसन पीठ. आपण कढई गरम केली आहे तेल टाकून, आणि त्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकली आहे. ती चांगली आता मी तेलामध्ये फ्राय होऊन दिली आहे एक मिनिट. आपला लसूणही चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण त्यामध्ये कांदा आणि ढोबळी मिरची म्हणजे सिमला मिरची यांचे पेस्ट टाकणार आहोत. आणि तेही व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. मी गॅस मीडियम ठेवलेला आहे. हळद थोडीशी आणि बेसन पीठ टाकणार आहोत, जेणेकरून आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत ती बेसन पीठ टाकल्याने थोडी ठीक होईल, म्हणजे घट्ट होईल. आपण त्यामध्ये थोडस पाणी टाकणार आहोत. थोडासा गरम मसाला टाकणार आहोत. भाजीला बॉईल होऊन देणार आहोत. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आपली भाजी होत आलेली आहे. आता एक दोन मिनटांनी आपण गॅस स्विच ऑफ करू. भाजीवर झाकण ठेवायचं आहे, एक दोन मिनटासाठी वाफ येऊन द्यायची. आपली सिमला मिरचीची पातळ भाजी रेडी टू ईट झालेली आहे. चला तर मग ते एन्जॉय करूया, आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.